पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली महिलांवर बलात्कार करणाऱ्या वासनंद बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया, त्यावरचा हा रिपोर्ट. पैशांच्या पावसासाठी अब्रूचा लिलाव. पैशांच्या आमिषानं चार मैत्रिणींवर बलात्कार. वासनंद बोंदू बाबाला पोलिसांकडून बेड्या. तंत्र मंत्र होम हवन करणारा हा कुठला विद्वान पंडित नाही, तर हा आहे भोंदू बाबा मॅथ्यू पंडियन. या मॅथ्यू पंडियननं पैशांचा पाऊस पाडण्याचं अमिष दाखवून विरार मधल्या चार महिलांवर बलात्कार केलाय. एक तरुणी आर्थिक अडचणीत होती, तिला कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडण्याचं मॅथ्यूनं आमिष दाखवलं. तिच्याकडून 10,000 रुपये घेतलेच, शिवाय तिच्यावर बलात्कार केला. हे कमी की काय, त्या तरुणीच्या तीन मैत्रिणींवरही त्यानं पैशांच्या पावसाचं आमिष दाखवून बलात्कार केला. बोभाटा केल्यास काळ्या जादूनं कुटुंबियांना ठार मारण्याची धमकीही दिली. टाळेबंदीच्या काळात या महिलांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, घरची परिस्थिती बिकट होती, म्हणून या महिला या भोंदू बाबाच्या आहारी गेल्या होत्या. 260 करोडचा पैशाचा पाऊस पाडण्याचा आमिष हा बाबा महिलांना देत होता आणि त्यांच्याबरोबर नैसर्गिक आणि अनैसर्गिकरित्या अत्याचार करत होता. आपली फसवणूक होतात असल्याचं लक्षात येतात चार महिला ज्या आहेत ते पुढे आल्या व अर्नाळा पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी यामध्ये असणाऱ्या कोंडू बाबा मॅथ्यू पॅडियन व त्याचा साथीदार दिनेश देवरुखकर याला अटक केलेली आहे. मॅथ्यू पंडियन सारख्या प्रवृत्तींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी अनिसनं केली आहे. अशा पद्धतीनं पैशाचा पाऊस पडतो, इच्छाकांक्षा पुऱ्या करतो म्हणून लोकांची फसवणूक करणारी बुवा बाबा मांत्रिक आजही महाराष्ट्राला याची लाज वाटते. पुरोगामी महाराष्ट्रात अशा बुवा बाबांना पायबंद घातला पाहिजे. त्याच्यावर नुसता जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करता फक्त शोषणाच्या विरुद्धचा पण गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जबरी शिक्षा झाली पाहिजे. मेहनत केली तरच पैसा मिळतो, पैशाचा पाऊस वगैरे या भाकड कथा आहेत. अशा भाकड कथांना शहरी माणूस भुलू लागलाय ही खेदजनक बाब म्हणावी लागेल. चेतन इंगळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, वसई विरार.